तुम्हाला दिसत नाही संविधान तुडवलं जात आहे? आमदार म्हणजे काय? खरेदी विक्री संघ आहे? कांद्या बटाट्याचा भाव आहे? इलेक्शन कॅम्पनसाठी शरद पवार लागतात, इलेक्शन सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला शरद पवार लागतात. आणि एक दिवस तुम्ही शांतपणाने उठाल आणि म्हणाल आता आम्हाला तुम्ही नको, आपला रक्त देणारा तुम्हाला निवडून आणण्यासाठी. त्या बापाला एवढं दुःख देता आणि वरती म्हणता तो आमचा गुरु आहे. मी साहेबांना जखमी करून टाकलंय, पर वो जखमी शेर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. खर तर ही लढाई जी आहे, लढाई फक्त पावसामुळे जिंकली जाते असं नाही. या जगातली एक मोठी लढाई होती, इंग्लंडचा राजा वर्सेस नेपोलियन. लढाई नेहमी हुशारीने जिंकली जाते. नेपोलियन खाली उभा होता आणि इंग्लंडचा राजा वरती उभा होता. इंग्लंडच्या राजाला माहिती होतं आपल्याकडे सैन्य कमी आहे. पाऊस पडायला लागला, त्यांनी सांगितलं पडू द्या पाऊस. 3 दिवस पाऊस पडल्यानंतर नेपोलियनचं पूर्ण सैन्य हे चिखलात अडकलं, राजावरनं खाली उतरलं, युद्ध जिंकून निघून गेलं. तेव्हा माणसं कोण डोकं चालवतात त्याच्यावरती हे सगळे. आता तिथनं पॉलिटिकल पार्टी, लेजिस्लेचर पार्टी, काय ते तुमचं सह्या करण्यासाठी काय करतोय आपण आज? जे 11 मेला शिवसेनेचं जजमेंट आलंय, यांना माहित नाही कायदा सेट झाला. आता कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या कायद्याला कोणीही हात लावू शकत नाही, कोणीही. एक तर पहिली गोष्ट ही समजून घ्या की पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेचर पार्टी ही एक नसते, याचं स्पष्ट निवेदन त्या सगळ्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं ज्या 10 शेड्यूल 1985 साली आणलं 52व्या घटना दुरुस्तीतनं, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेचर पार्टी एक मानली तर मग 10व्या शेड्यूलला अर्थच नाही. पुढे कोर्ट म्हणता इट इज नॉट अ गेम ऑफ नंबर्स, इट इज समथिंग मोर. हे समथिंग मोर काय? हे समथिंग मोर आहे इथली लोकशाही वाचवायची. मी आज पहिल्यांदा गांभीर्याने भाषण करतोय. तुम्हाला दिसत नाही संविधान तुडवलं जात आहे? आमदार म्हणजे काय? खरेदी विक्री संघ आहे? कांद्या बटाट्याचा भाव आहे? त्यांनी इथे स्पष्ट लिहिलंय की टू होल्ड दॅट इट इज द लेजिस्लेटर पार्टी विच अपॉइंट्स द व्हिप वुड बी टू सिवर द फिगरेटिव्ह अनबिलिकल कॉर्ड म्हणजे आपली जी बेंबीची नाळ असते ना आईसोबत जोडलेली, ती विच कनेक्ट्स द मेंबर ऑफ हाऊस टू द पॉलिटिकल पार्टी. म्हणजे निवडून आलेला आमदार आणि पॉलिटिकल पार्टी यांचा जो संबंध आहे ते आईच्या नाळेशी आहे. पॉलिटिकल पार्टी हा एक मोठा आई बापाचा हात धरूया आणि त्यांची आईची नाळ त्याच्याशी जोडलेली असते आणि ती जोडणारा आणि सांगणारा असतो व्हिप. त्याच्यामुळे ही नाळ तोडता येत नाही असं कोण म्हणत? सर्वोच्च न्यायालय म्हणत. तुम्हाला इलेक्शन कॅम्पनसाठी शरद पवार लागतात, इलेक्शन सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला शरद पवार लागतात. आणि एक दिवस तुम्ही शांतपणाने उठाल आणि म्हणाल आता आम्हाला तुम्ही नको, त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं ते बघा. बट दे कॅन लेटर डिस्कनेक्ट देमसेल्स एंटायरली फ्रॉम द व्हेरी पार्टी अँड बी एबल टू फंक्शन ॲज द ग्रुप ऑफ MLAs विच नो लॉंगर ओज
and hence alliance to the political party. This is not the system of government as envisaged by the constitution. म्हणजे संविधानाला जे हवं आहे की तुम्ही निवडून आले आणि एक दिवशी उभे राहिले, आता आम्हाला नको तुम्ही, आम्ही जातो जातो. त्याला सर्वोच्च न्यायालय म्हणत तुम्हाला ही नाळ तोडता येणार नाही. दॅट अमाउंट्स टू डिस्क्वालिफिकेशन, दॅट अमाउंट्स टू अँटी पार्टी ऍक्टिव्हिटीज. हे इथे म्हटलेलं आहे. दुसरं अगदी म्हणजे 140 पानांच्या जजमेंटमध्ये त्यांनी खूप काही लिहून ठेवलंय. आणि मी पहिल्या दिवशी म्हणालो होतो महाराष्ट्रासमोर की हा जो निकाल आहे, ह्या निकालावरती भारताच्या राजकारणाचा पुढचं भविष्य आहे. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की भारताची लोकशाही ही संसदीय लोकशाही ही अत्यंत विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणली, संविधानाच्या मार्फत त्याला. जेव्हा आयाराम गायाराम पद्धत सुरू झाली तेव्हा राजीव गांधींनी 52वी घटना दुरुस्ती आणली आणि त्याच्यामध्ये 10th शेड्यूल आणलं. 10th शेड्यूल म्हणजे काय? तर आमदारांवरती बंधन घालण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया. पूर्वी कोणी उठायचं आणि कुठेही जायचं, पण त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे एक चूक झाली आहे, आपण स्प्लिट ला परमिशन दिली आहे. स्प्लिट ला परमिशन देत असताना तो थर्ड पॅरेग्राफ होता, थर्ड पॅरेग्राफ पार्लमेंटनी, म्हणजे त्याच्यात शरद पवार साहेबही असतील. त्यांनी स्प्लिट नाकबूल काढून टाकलं, त्यांनी स्प्लिट नाकबूल करून टाकलं. स्प्लिट परमिसिबलच नाहीये. तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर पडा, पण तुम्हाला मर्जर शिवाय पर्याय नाही. तुम्हाला कुठल्या तरी पक्षात प्रवेश करावा लागेल, त्याच्याशिवाय तुम्ही वाचूच शकत नाही. आणि तो पक्ष म्हणजे बीजेपी आहे. जर तुम्ही बीजेपीमध्ये प्रवेश करणार आहात तर कशाला साहेबांचा, पुरोगामी साहेबांचा चेहरा वापरता? नका वापरू ना. तुम्ही स्वतःचे चेहरे वापरा, जे तुम्हाला वाटतंय की मतदारांना आकर्षित करतील ते चेहरे वापरा. त्यामुळे ही जी कायदेशीर लढाई आहे, माझ्याकडे खूप पानं मी तयार केलेली आहेत पण साहेबांना जरा हे आहे, ह्याच्यात स्पष्टपणाने सगळं लिहिलेलं आहे. द डिसिजन ऑफ द स्पीकर रेकॉग्नायझिंग गोगावले एज द चीफ व्हिप ऑफ द शिवसेना इज इलिगल बिकॉज द रिकग्निशन इज बेस्ड ऑन द रेझ्युलेशन ऑफ फॅक्शन ऑफ द SSLP. म्हणजे शिवसेनेच्या इतक्या तुकड्यांनी गोगवलेला केला होता, आम्हाला तो मान्य नाही. शिवसेनेच्या एका तुकड्यांनी एकनाथ शिंदेंना गटनेता केला होता, आम्हाला तो मान्य नाही, असं स्पष्टपणाने म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे जे 141 पानांचा माझ्या याच्यानुसार बायबल आहे, कुराण आहे, हे सगळं जे आहे ना, ह्या पानाच्या बाहेर कोणीही जाऊ शकणार नाही. फक्त वेळ आहे, काळ आहे. एकही आमदार डिस्क्वालिफाय झाल्याशिवाय वाचणार नाही. ही मी भीती नाही दाखवते, ही मी भीती नाही दाखवते. मी तुमच्या नंबरवरती सगळ्यांकडे ईमेल पाठवतोय आणि याच्यातलं गांभीर्य समजवून सांगतोय की सर्वोच्च न्यायालयाने किती नाड्या घट्ट करून ठेवलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय आपल्या शेवटच्या पानावर म्हणत द पॉलिटिकल पार्टी अँड नॉट द लेजिस्लेचर पार्टी. पॉलिटिकल पार्टी म्हणजे अपॉइंट्स द व्हिप अँड द लीडर ऑफ द हाऊस फॉर द डायरेक्शन टू वोट. म्हणजे कुठे वोट करावं ह्याची माहिती लेजिस्लेचर पार्टीला व्हिप पॉलिटिकल पार्टीचा आदेश घेऊन देतो. म्हणजे साहेब जे सांगतील ते करायचं, हे व्हिपचे अधिकार असतात आणि व्हिप तसा वागला पाहिजे. द डिसिजन ऑफ द स्पीकर
कम्युनिकेटेड बाय द डेप्युटी सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र असेंब्ली डेटेड 3 जुलै 1922 हा कायद्याच्या विरोधात आहे. त्यांनी काय दिलेलं आदेश, द स्पीकर शाल रेकॉग्नाइज द व्हिप अँड द लीडर हु आर ड्युली ऑथोराइज्ड बाय शिवसेना अँड नॉट शिंदे. शिंदे इज अ फॅक्शन अँड वी डोंट रेकॉग्नाइज इट, वी ओनली रेकॉग्नाइज अ पार्टी. राजकीय पक्ष आपल्या हातात आहे, आपला आहे. त्याच्यासाठी 30 वर्ष घाम गाळून साहेबांनी हा पक्ष उभा केलाय, उन्हात पावसात आजारपणात सगळीकडे साहेब गेले. आज तुम्ही साहेबांना सभेतनं सवाल विचारतात, तुम्ही विसरलात 1984 मध्ये इतनं रक्त गळत होतं, रक्त हॉस्पिटल सोडून बायकोला सांगून नाही मला प्रचाराला जायचं आहे. पहिली सभा नागपूरमध्ये घेतली, 45 डिग्री टेम्परेचर होतं, इथनं लाळ गळत होती. आपला रक्त देणारा तुम्हाला निवडून आणण्यासाठी त्या बापाला एवढं दुःख देता आणि वरती म्हणता तो आमचा गुरु आहे. अरे गुरुवरती वार करायचे आणि नंतर नमस्कार करायचा ही महाराष्ट्राची आणि या देशाची संस्कृती नाही. तुम्ही महाराज, तुम्ही साहेबांना जखमी करून टाकलंय, पण वो जखमी शेर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हाला सांगतो हे काय भरतोय ना आपण, त्याला कोर्टात काही मान्यता नाही, काही अर्थ नाही. कारण का पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेचर पार्टी याचा डिफरन्स झालेला आहे. जे आमदार साहेबांबरोबर राहतील तेच वाचतील, अन्यथा जे आमदार जाणार नाहीत ते घरी जातील. तुम्हाला मी सगळ्यांना ती शिवसेनेची कॉपी देणार आहे. कायद्याचं आपणही वाचन करावं, आपल्यालाही लोकांना सांगावं लागेल खरं काय आहे. अगदी स्पष्टपणाने म्हटलंय की अपॉइंटमेंट व्हीपची आणि अपॉइंटमेंट एकनाथ शिंदेची जी नार्वेकरांनी केली होती ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेली आहे, ती आम्हाला अमान्य आहे. त्यामुळे या दोघांची नेमणूक आम्ही अमान्य करत आहोत. त्यांनी सुनील प्रभूला व्हिप करून टाकला आणि अजय चौधरीला गटनेता करून टाकला की नाही. तेव्हा हे सगळं दिलेलं आहे, महाराष्ट्राच्या हातात आहे. माझी महाराष्ट्राला एवढीच विनंती, गेले 40 वर्ष साहेब राजकारणात, 60-61 वर्षाला साहेब राजकारणात काय कमी दिलंय हो. 25 वर्ष तुम्हाला मंत्री ठेवलं भुजबळ साहेब, 25 वर्ष. प्रत्येकाला सोन्याची कौलं असलेली घर आहेत तुमची गावात. या बापाने दिलं आमच्या बापाने. तुम्ही मला विचारता शरद पवार माझे खाजगी मालमत्ता आहे का? मला हे सरंजामशाहीची पद्धत माझ्यात नाही. मी त्यांच्या पायातली धूळ आहे, मला माहिती आहे, माझी लायकी मला माहिती आहे. पण जेव्हा वडिलांवर येतं, बापावर येतं, गुरुवर येतं, तेव्हा छातीचा खोट करण्याचा इतिहास महाराष्ट्राचा आहे आणि तो मी परत एकदा पुढे आणू. माझ्या पूर्ण महाराष्ट्राला एवढीच विनंती करायची. वयाच्या 84 वर्षी ज्यांना 30-30 वर्ष मंत्रीपद दिलं, साहेब किती वर्ष मंत्री होते विचारा साहेबांना, विचारा. ते आज बोलतात साहेबांना, अरे ज्यांनी बोट ठेवलं हे मला पाहिजे, या बापाने काढून दिलं घ्या. जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा तेव्हा तो उभा राहिला. काहीच वाटत नाही आपल्याला, भाषणं करतात इथं त्यांच्या विरोधात, एकीकडे त्यांचा फोटो वापरता, एकीकडे म्हणता गुरु आहे. रिलेशन्स आहेत आमचे धर्माविरुद्ध, धर्माची जेव्हा लढाई झाली तेव्हाही नातं होतं, पण ज्यांच्या बाजूनी तत्व होते ते लढाई जिंकले. मला नाव नाही घ्यायचं कुणाचंच, पण हे सगळे पांडव आहेत. हा इथे अर्जुन बसलेला आहे, कृष्ण बसलेला आहे, श्रीकृष्ण. तेव्हा ही लढाई आम्ही जिंकणार.
इतिहास सांगतो की अधर्माविरुद्ध जेव्हा धर्माची लढाई होते तेव्हा धर्माचा पराभव होऊ शकत नाही. कालपर्यंत तुम्ही ज्यांना शिव्या घालत होतात आज जाऊन त्यांच्या पायाशी पडलात. आपली 6 तारखेला बैठक ठरली होती, साहेबांनी सगळ्यांना फोन करायला सांगितले होते, त्यांच्यातल्या एकाने पत्रही पाठवलं होतं की 6 मीटिंग आहे. मग त्याच्या आधीच तुम्ही साहेबांना अंधारात ठेवून पळून का गेलात? त्याच्या आधीच साहेबांना अंधारात ठेवून तुम्ही शपथवधी कसा घेतलात? तेव्हा वाटलं नाही की आपला गुरु आहे, आपला बाप आहे, त्याच्या बापाच्या व्याधी काय आहेत, त्याला काय दुःख होते. शरद पवार हा शेवटी माणूस आहे, आपण त्याला माणूस म्हणून समजतच नाही, पण कार्यकर्ते देखील. त्याच्याही हृदयाला वेदना होतात, त्याचा अश्रू तो कोणाला दाखवत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याला त्याच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत, त्याच्याही डोळ्यात अश्रू येत असतील. पण त्याला महाराष्ट्रामध्ये हिंमत ठेवायची आहे, हिमतीने परत लढाईच्या मैदानात उतरायचंय. या अधर्माच्या लढाईमध्ये उतरलेल्या सर्व जणांचे वतन खालसा करून टाकायचे. नाशिकला येत आहेत साहेब, नाशिकला येत आहेत साहेब. आज तुम्ही साहेबांना आव्हान दिलंय, हिंमत असेल तर साहेबांच्या तुम्ही आव्हान द्या, साहेब येत आहेत अडवून दाखवा. आणि साहेबांनी एवढं स्पष्टपणाने सांगितलं की माझा फोटो वापरू नका, तुम्ही मला सोडून गेलात ना, तरी आजच्या स्टेजवरही साहेबांचा फोटो. म्हणजे तुम्हाला तुमचा माल विकायचा आहे बाजारात, तो पण साहेबांना फोटो चिटकून तुम्ही माल विकणार? आणि त्या बापाने सांगितलं माझा फोटो वापरायचा नाही, तरी तुम्ही वापरताय. त्यांना नेता मानता, गुरु मानता, सगळं मानता, आणि त्यांचे आदेशच मानत नाही, हे महाराष्ट्राला मान्य होणार नाही. तुम्ही जे काही आहात ना, त्या कुटुंबाला दिले आहेत, त्या वहिनींना दिले आहेत, सुप्रियाला दिले आहेत. सुप्रिया तरी आपल्याशी भांडत असतील, पण त्या पोरीचा बाप म्हणून त्या पोरीचं काय हृदय दुखत असेल, ते का मुलीचा बाप म्हणून मी समजू शकतो. मी एवढा मोठा नाहीये, पण त्या घराला होणाऱ्या यातना, या महाराष्ट्राला होणाऱ्या यातना, कारण का ते घर हे आपलं आधाराचं घर आहे. हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला, शोषिताला, दलिताला, सगळ्यांना माहिती आहे की आधार एकच आहे, शरद पवार. आणि म्हणून मी एक शेवटचा शेर वाचून दाखवतो. मैं समंदर का मियाज हूं, मैं समंदर का मियाज हूं, उस नदी को पता नहीं. मैं समंदर का मियाज हूं, उस नदी को पता नहीं. सब मुझसे आके मिलते हैं, लिपट गए, लेकिन मैं जाके किसी से मिला नहीं. भारतातल्या सगळ्या नद्या ह्या समुद्राला जाऊन मिळतात. समुद्र कधी भेटतो कोणाला जाऊन? ये समंदर है, ये किसी को मिलने के लिए पैदा नहीं हुआ है. ये हारने वाला सेनापति नहीं है, ये जीतेगा, जीता के देगा. और तुम्ही में से कुछ लोग इस सदन में आमदार बन के जाओगे इनके ही आशीर्वाद से. ये ऐसी गवाही मैं आपको देता हूं. गांव जाने के बाद चाहे जो हो जाए, चाहे जो हो जाए, जो लड़ाई लड़नी पड़े पड़े, लेकिन आज से लड़ाई शुरू हो गई है. ये लड़ाई में अब पीछे पैर डालेंगे नहीं, ये लड़ाई साहब को जीत के देंगे. इतना हाथ ऊपर उठा के सब बताओ. मैं इसी बात पे अपना भाषण खत्म करता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.